डॉक्टर मीरा प्लीज किमान संभाषणाचे तरी मॅनर्स पाळा. मॅनर्स एटिकेट्स हे शब्द तुझ्या तोंडात नाही शोभत. हे बघा तुम्ही मला अशा इनफ हे फोन. मीरा कोणावर एवढी वैतागलीस? नाही काही नाही, पलासचा फॅन होता एक. फॅन ना, मग एवढी का अपसेट झाली असतो? काय झालं? काही नाही ग, काहीतरी अवास्तव अपेक्षा असतात लोकांच्या. ते जाऊ दे, तू इकडे कशी सकाळी सकाळी? मीरा तू बोल ना आशुषी. कशाबद्दल? अगं मी तिला किती समजावलं तरी ती नोकरी सोडायलाच तयार नाहीये. अशाने केवढी दगदग होईल तिला, त्रास होईल ह्या सगळ्याचा. एवढंच ना मीता, अगं करू दे ना तिला नोकरी, उलट त्यामुळे ती जास्त फिट राहील. हे बघ तिची तब्येत एरवी चांगली आहे ना, मग तिला कामाचा काही नाही त्रास होणार. हे बघ कित्येक बायका डिलिव्हरीच्या क्षणापर्यंत काम करत असतात, म्हणजे हे असं ऑफिस वर्क वगैरे सोड कष्टाची कामं करत असतात, आणि नॉर्मल कंडिशन्समध्ये इट ॲक्च्युली हेल्प्स. तुला आशूची डिलिव्हरी छान नॉर्मल व्हायला हवी आहे ना. मग रिलॅक्स, मी तर म्हणेन आत्ता 9 महिने काय करायची ती मजा करून घे. एकदा बाळ आलं ना की 1 मिनिट फुरसत मिळणार नाही तुला. चक्क वेकेशनवर आहेस असं समज, आणि हवं तर दादाबरोबर एखादी छोटीशी ट्रिप करून आलीस तरी चालेल. इतके वर्ष सुट्टीस तर एन्जॉय करत होते मी, आता कुठे खऱ्या अर्थाने काम सुरू झालंय. बाळ सुखरूप आणि व्यवस्थित जन्माला येईल यासाठी मलाच काळजी घ्यावी लागणार आहे. अश्विनीच्या तब्येतीकडे दिवस रात्र लक्ष द्यावं लागणार आहे मला. हो बरोबर आहे तुझं, ती काळजी तुलाच घ्यायला लागणार आहे. पण मी काय म्हणते मीता, आशूची काळजी घ्यायला मी आहे, मा आहे. तू दादाकडे लक्ष दे, त्याची काळजी घे. हो मी घेईन, पण तरी एकदा तू आशूशी बोल ना प्लीज. मीता ओके, योग्य वेळ आली की मी नक्की बोलेन तिच्याशी. हॅपी? बस मी कॉफी घेऊन येते. बस कोण आलाय? कसा आहे तू? आईला त्रास देत अजून कोणीतरी? नाही ना, नाही ना, नाही देत ना. शिकला एकदांचा तुझ्या गाण्याशिवाय झोपायला. अगं मी गाणी म्हणायला लागले ना की एवढं मोठ्याने भोकाड बसून रडायचं माहितीये, नुसता उच्छाद मांडला होता. काय ओके नाही? दादा कसा आहे? बरं आहे. परिस्थितीशी जुळवून घ्यायचं बाळकडू आपल्याला लहानपणीच पास झालं असतं अश्विनी. घेतोय जुळून परिस्थितीशी, याने घेतले तसं. बर तुझं ते पार्सल ठेवलं बघ तिथे, बघ काय आहे, तोपर्यंत तुझ्यासाठी शिरा घेऊन येते. तुला आवडतो तसा केलाय, बेदाणे घाल. बस
आते आले ना हसून नको रडून दाखवू नको तिला हो की नाही बस आले आहे मी इथेच आहे समीर आता तुझ्याबद्दलच विचार करत होते आणि तुझा फोन आला आता म्हणजे बाकीच्या वेळी विसरतेस की काय मला असं होईल का टेडी मिळाला मिळाला आणि अकाउंट मध्ये पैसे सुद्धा खर तर खूप काही पाठवायचं होतं का तुझ्यासाठी पण थोड्याशा पैशात टेडी चाला फक्त मला खूप काही नकोच होत टेडीज हवा होता तुझ्यासारखा गोड गोड गोरा गोरा आणि नकटा नाकाचा ए चिडलास चिडलो नाही ग थोडं काळजीत आहे का काय झालं अग रिसेशन मुळे नोकरी गेली माता आता काय शोधायची दुसरी पण लोनच्या इन्स्टॉलमेंटचं काय याचीच काळजी वाटते ते जाऊ दे तुझ्या जेवणा खाण्याचं काय वेळेवर जेवतोस ना जाऊ दे म्हणजे अगं बरी आहेस ना तू एक रकमी लोन फेडून टाकल्यासारखी बोलतेस तसं नाही हप्त्यांची तू काळजी करू नको मी करेन काहीतरी तुझ्यावर खूप ताण येतोय ना स्वीट हार्ट समीर तू आणि मी काही वेगळे आहोत का तू असं म्हणतोस आणि मला तुझी सारखी आठवण येत राहते चल आता फोन ठेव किती पैसे घालवणार आहेस फोनवर ओके बाय बाय समीरने पाठवलं का बघू छान आहे का वहिनी हे पैसे मालूला दे तिच्या पिकनिक साठी पिकनिकचं तुला कसं कळलं अश्विनी तू चिडू नको मालूनेच मला फोन केला होता अच्छा तिने सांगितलं का फोन करून तुला हे बघ अश्विनी तू नको या फंदात पडूस आमची मुलगी आम्ही बघू काय करायचं ते वहिनी मी तिची कोणीच लागत नाही का हे तू मला कशाला विचारतेस स्वतःलाच विचार आणि अश्विनी अगं कसं वागतेस तू अगं चुकले असेन बोलले असेन तुला काहीतरी पण नाक मोठीत धरून तुला न्यायला मीच आले होते ना हां तुझा दादाही आला होता ना आलीस का आमच्या बरोबर घरी तू जाऊ दे ना वहिनी झालं ते झालं जाऊ दे ते आलंच मलाही वाद वाढवायचे नाहीयेत तुझा दादा याची वेळ झाली आणि मालविका पण येईल घरी आता तुझे पैसे तुझ्याजवळच ठेवतो दे शिरा खाऊन घे गार होईल नाही तर बस
काय झालं नमिता? सहजच फेऱ्या मारतीस ना? हो. नमिता कसली काळजी करतेस का बेटा? अहो अश्विनी ऑफिस मधून अजून आली नाहीये, याचा काय अर्थ समजायचा? मी नमिता आताशी फक्त 5 वाजतात. फक्त 5 वाजले हे मला मान्य आहे, पण इथे माझा जीव टांगणीला लागला असेल याचं काहीच कसं वाटत नाही तिला. ती आता काही एकटी आहे का अशा परिस्थितीत? काही नमिता, अगं प्रत्येक वेळी काहीतरी विपरीतच घडेल असं धरून बसणं म्हणजे योग्य आहे का? जस्ट रिलॅक्स, येईल ती. अश्वत्या तू इथे? मी घरी गेले होते, कुठे होतीस तू? माझ्यासाठी थांबले नाहीस ना? चल आता. नाही नको, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी यायच्या आधी कशीच निघाली. आई काही बोलली का? नाही गराणी. तुझ्या पिकनिकसाठी आणले. आता मी तुला बोलले होते ना आधीच, मला नाही जायचं पिकनिकला. पण मला माहिती आहे तुला मनापासून जायचंय. तू खरंच नको आहेत ग मला. माझ्याकडून पैसे घेतले म्हणून वहिनी रागवेल्याची भीती वाटते का तुला? मी बोलेन वहिनीशी, मग तर झालं. आई बाबांना त्रास नाही द्यायचा आहे मला. बाबांना वाटतं की ते वडील म्हणून अपयशी ठरले. मालो त्या दिवशी मी झोपले असं वाटलं, माझ्या उशाशी बसून रडत होते ते. आईची पण खूप ओढात म्हणते. माझी मालू खरंच मोठी झाली, मन मारायला शिकले. छे ग, मन नाही मारते मी. आईबाबांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. 15 ऑगस्टला मला नवीन ड्रेस हवा होता पांढरा, म्हणून आईने तिची सिल्कची नवीन साडी सुद्धा फाडली. आता तूच सांग अशा आईबाबांना त्रास द्यायचा का मी? रडू नको. रडत नाही आहे का? माझ्याकडे आईबाबा तरी आहेत, तुझ्याकडे ते सुद्धा नव्हते. तरी तू इतकी चांगली आहेस, मग मला तुझ्याहून चांगलं व्हावं लागेल. इथे माझा जीव टांगणीला लागला असेल असं एकदाही वाटलं नाही का तुला? आणि हे काय? हे समीरनं पाठवलंय, म्हणूनच मी गेले होते दादाकडे. मग परत येताना बस नाही मिळाली. बस? टॅक्सीनी येता येत नाही तुला? मी हे बघ, तुला नोकरी करायची मान्य, पण त्यासाठी असं बस आणि ट्रेननी प्रवास करणं मला मान्य नाही. उद्यापासून तुला गाडी येईल. अहो पण गाडी आणायला आणि सोडायला दोन्ही वेळेला येईल, कळलं? नको प्लीज, मला सवय. पण मला सवय नाहीये ना. तुझे हाल झालेले मला चालणार नाहीत. तू प्रधानांच्या बाळाची आई आहेस. काही खाल्लंयस का? बघितलंस असं करतेस तू. चल आता खायला काय, चल. अश्वत्याचं आणि तुझं काही झालं काय? भेटली होती का रस्त्यात तुला? हो, रडवेली झाली होती का खूप. मी म्हटलं तिला घरी चल परत म्हणून, तर नको म्हणाली. बाबांसाठी पण थांबली नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी वाजलेलं दिसतंय. समीरचं पार्सल आलं होतं ना, ते द्यायला जाणार होते तिचे बाबा तिच्या ऑफिसमध्ये. मीच म्हटलं त्यांना कशाला देत आहे, त्यानिमित्ताने घरी तरी ये. शिरा केला होता तिच्या आवडीचा. हे आणि काय गं,
मी बोलते तेवढंच बरं दिसतं तुम्हाला सगळ्यांना. आणि अश्विनी पैसे देत होती मला तुझ्या पिकनिकसाठी. तू फोन केला होतास तिला की पिकनिकला जाता येत नाही, पैसे हवेत म्हणून? पैसे मागायला नव्हता का आई फोन केला? मी पिकनिकला का जात नाही ते सांगायला फोन केला होता. अर्थ एकच होतो मालविका, एक लक्षात ठेव, तू आणि दुष्यंत माझी आणि तुझ्या बाबांची जबाबदारी आहात, अश्विनी आणि समीरची नाही. कळलं? उभे राहू कोण वाक्यासारखी बघत, वाळ टाक पटकन, उशीर झाला एकतर. नमिता मा, अहो या ना. काय करतेस? गर्भसंस्कारावर नोट्स काढते. मा हे काय आणलेत तुम्ही? सांगते नंतर, आधी मला सांग तू शुभंकरशी बोललीस? मा मी केला होता त्याला फोन ऑफिसमध्ये, पण त्यावेळेला कळलं की तो मीटिंगमध्ये, आणि मग मोबाईलवर केला तेव्हा त्याने उचललाच नाही. कदाचित आज तो खूप बिझी असेल. एका अर्थी बरंच झालं ते, मध्ये थोडा वेळ गेल्यामुळे तोही निवळला असेल. पण तू नक्की बोल त्याच्याशी, विशेषतः आत्ता कोणाच्या मनामध्ये गैरसमज आणि ताण नकोत. आपण सगळे सुखासमाधानाने आणि हसत खेळत राहिलो ना तर अश्विनीसाठी ते चांगलं ठरेल. मामी नक्की बोलेन शुभंकरशी, यू डोंट वरी. अहो पण आता तरी सांगा हे काय? अगं मी अश्विनीला इथेच बोलवलंय, तिला येऊ देत ना, मग दाखवते. ही बघा आलीच, ये ना. ये अश्विनी, ये. बोलावलत? हो बस. आणलाय हा देवकीचा तान्हा आणि यशोदेचा कान्हा आहे. मा मी हा आशूला देऊ? मा आपला कान्हा तिच्या जवळच आहे ना. दे. तुझ्याजवळ ठेवशील ना.